देहू आणि आळंदीच्या जवळ असलेल्या धानोरी गावामध्ये हा आहे खंडोबाचा डोंगर. खंडोबाचा डोंगर असंच त्याचं नाव आहे. वरती खंडोबाचं मंदिर आहे. हा परिसर अतिशय रमणीय आणि चांगला आहे. मोजेनगरजवळच हा रस्ता जातो आणि दुसरा रस्ता हा थेट चरोलीतून येतो. लोगाव चरोली हा सगळा परिसर आहे. चला तर ह्या डोंगरावर जाऊया. कालची आमची सकाळ फार सुंदर होती. आम्ही स्नान वगैरे आटोपून 7 वाजता चरोलीच्या खंडोबाच्या डोंगरावर होतो. आम्हीच नाही, आमच्यासारखे 40-50 जण. कोणी दर्शनाला आलं होतं तर कोणी रविवारचं सकाळ ट्रेकिंगमध्ये घालवायला. कारणं काही असली तरी साऱ्यांचे एकच, आज ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचे व्याख्यान ऐकायचे. रामनवमी आणि व्याख्यानाचा विषय होता राजर्षी शाहू महाराज, माणसातील राजा, राजामधील माणूस. काही कळायला तयार नव्हते. आज तर काही शाहू जयंती नव्हती, काय बोलणार मोहितेजी. ही उत्सुकता लागली होती म्हणून की काय डोंगर पटकन चढून झाला असावा. आरत्या झाल्या आणि व्याख्यानाला सुरुवात झाली. शाहू महाराज यांचे जीवन, त्यांच्या शिकारी, त्यांचे कार्य, सनातनी लोकांनी त्यांना दिलेला त्रास, असे एक एक धागे उलगडत होते. महाराजांबद्दल सांगता सांगता प्रभू रामचंद्रासारखाच हा राजाही कसा एक पत्नी एक वचनी होता हे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पटवून दिले. ज्या प्रभू रामचंद्राच्या आम्ही जन्मोत्सव साजरा करतो त्यांच्या इतका चरित्र संपन्न सुसंस्कृत राजा ह्या मातीत होऊन घडलं की ज्यानं सारा समाज जीवन समृद्ध केलं, त्या राजा आम्हाला शिरोधाने मांडण्याची मानसिकता का होत नाही हा विचार त्यांनी केला पाहिजे. सकाळी सकाळी दमून आल्यानंतरही माणसे 1.5 तास बसली होती ही ताकद होती व्याख्यात्याची. मंदिराचे व्यवस्थापन पाहणारे जालिंदर मोजे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी चोख काम करत होते. इतक्या सुंदर व्याख्यानानंतर उगाच माझे 4 शब्द जोडायला भाग पाडले. मी ते काम नेहमीच्या सफाईने पार पाडले. नंतर सर्व व्याख्यानाबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्हाला हे शाहू महाराज अवतरले आणि शाहू महाराजचा इतिहास आम्हाला पुन्हा एकदा इतिहासाला उजाळणी मिळाली, त्याबद्दल मोहिते सरांचं मी धन्यवाद बोलतो. निंबाळकर सर, तुम्ही 2 मिनिटं खूप छान बोलला, तर अगदी म्हणजे सर्वांचे आयुष्य वाढवलं तुम्ही, त्या तुम्हालाही. आणि या मग सर्वांना प्रसाद वाटला आणि आम्ही परतलो. सकाळ फार सुंदर गेली. प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यासारखी सुंदर. जय श्रीराम.